हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे शहात्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गॅरी गॅरिकास्परव आणि काळ्या बाजूला आदनान सेंडूर तर एकोणीसशे शहात्तर म्हणजे गॅरी कॅस्पुराव हा, हा। त्यावेळी ते तेरा वर्षाचा होता आणि ही स्पर्धा जी आहे ती अंडर सिक्स्टीन आहे म्हणजे त्याचा अपोनंट देखील त्याच वयाचा असावा पण याही वयामध्ये गॅरी कॅस्परवने ज्या चाली खेळल्या त्या तुम्हाला नक्की आवडतील डावाची सुरुवात गॅरीने केली ई फोर उत्तर आले डी सिक्स डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री जी सिक्स नाईट एफ थ्री बिशप जी सेवन बिशप ई टू कॅसल बाय ब्लॅक कॅसल बाय व्हाईट म्हणजे या सगळ्या एकदम नॉर्मल चाली आहेत आपण प्रत्येकाने अनेक वेळा बघितल्या आहेत फार वेगळं काही नाही नाईट बी टू डी सेवन ई फाईव्ह डी टेक्सी फाईव्ह डी टेक्स सी फाईव्ह आणि इथे तुम्ही जर बघितलं तर काळा खेळाडू जो आहे तो घोड्याने पांढरा प्याद मारू शकत नाही कारण पांढऱ्या घोड्याचा त्याला सपोर्ट आहे म्हणून नाईट जी फोर आता तुम्ही बघितलं तर प्यादावरती ट्रिपल अटॅक आहे गॅरीची चाल होती ई सिक्स त्याने ट्रिपल अटॅक झालेलं प्याद अजून पुढे ढकललं आणि एकाच वेळी घोडा आणि प्यादावर अटॅक केलेला आहे खरे तर या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे त्याने काळ्या प्याद्याने पांढरं प्याद मारलं जरी असतं तरी तुमच्या लक्षात येईल की आत्ता लगेचच पांढऱ्या खेळाडूकडे काउंटर अटॅक फारसा नाहीये कदाचित एक होऊ शकतं की पांढरा घोडा जो आहे तो जी फाईव्ह वर येऊ शकतो तिथून गो प्यादावर अटॅक करू शकतो पण व्हेरिएशन भरपूर चेंज होऊ शकतात काळा घोडा देखील तुम्ही बघितलं तर एफ सिक्सवर जाऊ शकतो उंटाचा सपोर्ट प्यादाला येऊ शकतो म्हणजेच व्हेरिएशन खूप वेगवेगळी होऊ शकतात पण कदाचित काळ्या खेडूला भीती वाटत होती की प्याद जे आहे ते ई सिक्स वर घेतल्यानंतर तुम्ही बघितलं तर त्याचा पांढरा डायगोनल राजा समोरचा काहीसा ओपन झालेला आहे तर हे व्हायला नको म्हणून ई सिक्स नंतर त्याने नाईट डी टू ई फाईव्ह ही चाल खेळली इथे गॅरिक स्पोरोची चाल होती क्वीन टेक्स डी एट रुक टेक्स डी एट म्हणजे त्याने क्वीन एक्सचेंज केली ज्यानंतर नाईट टेक्स ई फाईव्ह तुम्ही बघितलं तर आता डिस्कवर्ड अटॅक ओपन केलेला आहे पण त्याच वेळी तुम्ही बघितलं तर ई स्क्वेअरच्या पांढऱ्या घोड्याला कोणाचाही सपोर्ट नाही म्हणून नाईट टेक्स ई फाईव्ह ज्यानंतर गॅरीची चाल होती नाईट बी फाईव्ह तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू अजूनही प्याद कॅप्चर करू शकला नाहीये कारण गॅरीने सतत काही ना काहीतरी चाली खेळून त्याच्यावरती प्रेशर कायम ठेवलेला आहे नाईट बी फाईव्ह या चालीनंतर सी सिक्स ही चाल काळ्या खेळाडूने खेळली त्याने स्वतःच सॉरी पहिल्यांदा त्याने स्वतःचं प्याद वाचवलं ज्यानंतर गॅरीची चाल होती नाईट सी सेव्हन त्याने हत्तीवरती अटॅक केला एट हत्ती वाचवला या परिस्थितीमध्ये आता गॅरीच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे काळा घोडा जो आता ई फाईव्ह स्क्वेअरवर आहे त्याच्यावर अटॅक होऊ शकतो त्याने एफ फोर ही चाल खेळली आणि तुमच्या लक्षात येईल काळ्या घोड्याला बाजूला जाण्यासाठी सेफ स्क्वेअर उपलब्ध नाहीये म्हणजेच पांढरे स्क्वेअर जे आहेत ते दोन्ही स्क्वेअर उंटाने कव्हर केलेले आहेत त्याचप्रमाणे मागचा पांढरा स्क्वेअर हा प्यादाने कव्हर केलेला आहे आणि बाकीचे जे स्क्वेअर आहेत ते काळ्या खेळाडूच्याच मोहऱ्यांनी कव्हर केलेले आहेत सो so, उंट ट्रॅप झालेला आहे काळ्या खेळाडूला देखील ते लक्षात आलं त्याने नाईट जी फोर ही चाल खेळली ज्यानंतर बिशप टेक्स जी फोर बिशप डी फोर चेक किंग एच बिशप बी सिक्स आता गॅरीचा देखील पांढरा घोडा जो आहे तो ट्रॅप झालेला आहे तुम्ही बघितलं तर त्याला जायला जागा उपलब्ध नाहीये पण गॅरीने या परिस्थितीमध्ये खेळलेली चाल होती एफ फाईव्ह एनिवे तो घोडा ट्रॅप झाला होता तो वाचला नसता म्हणून गॅरीने सरळ आता किंग साईड वरती प्याद्या पुढे ढकलून अटॅक करायला सुरुवात केलेली आहे टेक्स सी सेवन ज्यानंतर गॅरीची चाल होती एफ टेक्स जी सिक्स तुम्ही बघितलं तर त्याने किंग साइड ओपन करण्यात काहीस यश मिळवलेलं आहे आता एफ एफ सेवन स्क्वेअर वरच्या पॅदावरती ट्रिपल अटॅक आहे एफ टेक्स जी सिक्स ही चाल काळ्या खेळाडूची होती ज्यानंतर बिशप एच सिक्स तुम्ही बघितलं तर गॅरी आता बिशपने अत्यंत महत्वाचा असा एफ स्क्वेअर कंट्रोल करतोय जेणेकरून काळा हत्ती पुढे येऊ शकत नाही या परिस्थितीत काळ्या खेळाडूची चालू होती बिशप ई फाईव्ह तुम्ही बघितलं तर अजूनही तो पांढरा प्याद मारू शकत नाहीये कारण गॅरीने आता त्याला सपोर्ट देखील दिलेला दे आहे म्हणजेच तुम्ही बघितलं तर गॅरी सुरुवातीपासूनच जसं ते प्यादं पुढे गेलं तसा तो स्टेप बाय स्टेप ते प्याद प्रोटेक्ट करत राहिला वेळ प्रसंगी तो घोडा देखील त्याने मारळून दिला पण ते प्याद वाचवलेला आहे आणि त्या एका प्यादामुळे तुमच्या लक्षात येईल आता काळा खेळाडू खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे बिकॉज त्याचा बिशप ब्लॉक आहे आणि बिशप ब्लॉक झाल्यामुळे एक हत्ती सुद्धा कायम ब्लॉक राहिलेला आहे तर हे मी म्हणत होतो तुम्हाला की गॅरीचं वय कमी होतं पण एकदा त्याची पोझिशन त्याच्या हातात आली की त्यानंतर बघा त्याने बिलकुल एकही चान्स सोडला नाही की जिथे तो काळ्या खेळाडूवरती प्रेशर ऍड करणार नाही प्रत्येक चाल त्याची काळ्या खेळाडूवरती प्रेशर ऍड करणारीच आहे आणि म्हणून दिसायला जरी दिसत असलं की दोन्ही खेळाडूंकडे चार चार मोहरे आहेत तरी मध्ये गॅरीकडे चार मोहरे आहेत आणि काळ्या खेळाडूकडे ऍक्टिव्ह मोहरे केवळ दोनच आहेत तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती रुक ए टू डी वन सॉरी गॅरीची चाल होती रुक ए टू डी वन तो ऍक्टिव्ह असलेला एकमेव हत्ती सुद्धा एक्सचेंज करण्याचा प्रयत्न करतोय रुक टेक्स डी वन काळ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केलं रुक टेक्स डी वन आणि तुम्ही बघा आता काळ्या खेळाडूकडे के केवळ ऍक्टिव्ह पीस हा एकच आहे जो काळा बिशप आहे बाकी त्याचे दोन्ही पीसेस हे कोपऱ्यामध्ये अडकून पडलेले आहेत प्यादी देखील अडकून पडलेली आहेत त्याचप्रमाणे ई प्यादा देखील अडकलेलं आहे आणि हे सगळं झालंय ते केवळ एका पांढऱ्या प्याद्यामुळे जे आता ई सिक्स घरावर आहे आणि गॅरीने ते प्याद वाचवलेलं आहे आता या परिस्थितीमध्ये कंपल्सरी खेळावी लागलेली चाल होती बिशप डी सिक्स कारण टेक्स डी सिक्स यानंतर लेट से काहीतरी एक रँडम चाल बिशपनी पॉन मारलं तर मोठी चूक होईल या परिस्थितीमध्ये हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता म्हणूनच टेक्स डी वन नंतर बिशप डी सिक्स ही चाल खेळली ज्यानंतर गॅरीची चाल होती रुक एफ वन आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूंनी आपली हार मान्य केली त्याचे कारण की डाव थोडाफार पुढे लांबवता येऊ शकेल पण एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये आता डाव वाढवण्यासाठी काही मोहऱ्यांचं बलिदान देणं गरजेचं आहे म्हणजेच जर एफ स्क्वेअरवरचा ओपेरा चेकमेट वाचवायचा असेल तर कदाचित उंटाचा बळी द्यावा लागेल ज्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं राजा जो आहे तो बाहेर तर येऊ शकत नाही तो काळ्या घरात येऊ शकत नाही तो पांढऱ्या घरात येऊ शकत नाही त्याला कंपल्सरी आत जावा लागेल आणि गेम काही चाली पुढे कंटिन्यू होऊ शकतो बट अगेन दोन पीसेस वर्सेस तीन पीसेस गॅरी डेफिनेटली जिंकला असता त्यामुळेच या अशा परिस्थितीमध्ये रुक एफ वन ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मी म्हणालो तसं की संपूर्ण गेममध्ये तसं पाहिलं तर गॅरीने फार वेगळ्या किंवा फार अवघड फार डोक्याला त्रास देतील अशा चाली नाही खेळल्या बट जसं त्याचं प्याद ई सिक्स घरावरती पुढे पोचलं त्याने सगळं बरोबर कॅल्क्युलेशन केलं आणि तुम्ही बघितलं शेवटपर्यंत त्या प्यादाला सपोर्ट ऍड करत राहिला शेवटपर्यंत ते प्याद तिथेच राहील याची काळजी त्याने घेतलेली आहे आणि तसं करूनच तुमच्या लक्षात येईल की त्याने काळ्या खेळाडूचे दोन्ही पिसेस जे आहेत ते देखील डिएक्टिवेट करून टाकले ई सेव्हन घरावरचं प्याद देखील डिएक्टिव्हेट करून टाकलं आणि मोहरे असूनही काळा राजा जो आहे तो किंग साइडला ऑलमोस्ट चेकमॅट केलेला आहे तर आय होप की हा गॅरी एसपरोचा गेम तुम्हाला आवडला असेल आवडला तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद